मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसबनी शिराळा। सफरचंद फक्त हिमालय प्रदेशातच पिकवतात काय? नाही, ते शिराळा तालुक्यातील देवाडीच्या शिवारातील माळराणा सुद्धा पिकतात। बारा गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या टोपांची लागण करून यशस्वी प्रयोग केला आहे। जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त करण्याची धमक आणि उर्मी असावी लागते, त्यासाठी वयाचे बंधन नाही। शिराळा तालुक्यातील देववाडीच्या विजय सर्जेराव खोत या सेवानिवृत्त एसटीच्या वाहक प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगरवाडीच्या शिवारातील माळराणात बारा गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या टोपांची लागण करून यशस्वी प्रयोग केला आहे। ज्या प्रदेशात सफरचंदांची लागवड केली जाते त्या ठिकाणी मासी लागण केल्यापासून तिसऱ्या वर्षी फळे पिळायला सुरुवात होतात। मात्र विजय खोत यांनी वर्षभरापूर्वी लावलेल्या काही झाडांना चांगल्या दर्जाची फळे दिसू लागली होती। विजय खोत एसटीच्या सेवेत होते, त्यावेळीही प्रत्येक वर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करून ऊसाशिवाय केळी, शेवगा, पपई, गुलाब, फुले असे वेगवेगळे उत्पादन घेत होते। 5 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी चिकाटी सोडली नाही। सोशल मीडियाच्या यूट्यूबवरील माहिती बघून त्यांनी हिमाचल प्रदेश गाठले। हिमाचल प्रदेशातील विलासपूर येथील शेतकऱ्याची माहिती काढून त्यांच्या शेतातील सफरचंदाची बाग बघून 3 वर्षापूर्वी त्यांनी सफरचंदाच्या 4 वेगवेगळ्या जातींची 175 सफरचंदाची टोपे 200 रुपये प्रमाणे खरेदी केली होती। डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी डोंगरवाडी गावाजवळच्या त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या 4 एकर क्षेत्रापैकी 12 गुंठे रोपांची लागण केली। यावेळी त्यांनी प्रत्येक खड्ड्यात 2 ट्रॉली गाव खत घातले। सध्या असणारी 125 रुपये अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहेत। खत औषधाचा 0 खर्च केला आहे। पाणी अतिशय कमी लागत असल्यामुळे पाण्याचाही व्याप कमी आहे। झाडाची छाटणी केल्याने आता आलेल्या फुटव्यांना चांगली फुल कळी पडली होती, त्यातील काही झाडांना फळे लागली आहेत। हार्बन अन्ना डोरशेट गोल्ड या जातीची रोपे सध्या शेतात आहेत, त्यामुळे फळे लागताना मागे पुढे लागत आहेत। पुढील वर्षापासून चांगली फळे मिळणार आहेत। वर्षभरात झाडांना फळे लागली आहेत, याचा अर्थ येथील वातावरण पिकाला पोषक आहे, त्यामुळे पुढील वर्षी फळांची संख्या बघून क्षेत्र वाढवणार आहे। या सफरचंदाच्या बागेत आंतरपीक म्हणून उन्हाळी भुईमुगाची लागण केली आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही आंतरपीक म्हणून घेतल्या। यातही त्यांनी दूरदृष्टी ठेवून प्रयोग केला। झाडाच्या बाजूला मोकळ्या क्षेत्रात तण डोकेवर काढेल म्हणून त्यांनी आंतरपिके घेतली आहेत। कोणत्याही तण नाशकाचा ते शेतात मारा करत नाहीत।